आज रोजी 12:45 वाजता इथल्या एखाद्या नागरिकाचा फोन आला की होम मैदान येथे जे पाईप्स ठेवलेले आहेत प्लॅस्टिकचे त्याला आग लागलेली आहे. तात्काळ इथे जवळ असलेल्या सावरकर मैदानची गाडी मी पहिल्यांदा पाठवली तर त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये आग दिसत आहे, बाकीच्या गाड्या पाठवून द्या. तात्काळ मी रविवारपेठ, भवानीपेठ आणि होटगी रोडची गाडी या ठिकाणी टर्नआउट करून या ठिकाणी पाहिला असता या ठिकाणी जे प्लॅस्टिकचे पाईप्स ठेवलेले होते जवळपास एक 7-8 पाईपच्या गट्ट्यांना फायर झालेलं होतं. प्लॅस्टिक असल्यामुळे याची आग खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात धूर आणि आग दिसत होतं. आम्ही आल्याबरोबर तात्काळ आमच्या गाडीचे फोम नावाचं केमिकल असतं आहे त्या केमिकलचा वापर केला. जवळपास आम्ही 3 ड्रम आत्तापर्यंत वापरलेला आहे. 2 ड्रममध्येच आग ही कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि 2 गाड्यामध्येच फोम ही कंट्रोलमध्ये आलेली आहे. आता आम्ही जे पाणी मारत आहे ते कूलिंगसाठी पाणी मारत आहोत. आग ही पूर्णपणे विझलेली आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जीवितहानी कुठली झाली नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त पाईपचं तेवढं नुकसान झालेलं आहे. त्याच्या याचे जे संबंधित मक्तेदार आहेत त्यांनी ॲक्च्युली हे ठेवत असताना त्याचं बायफर्केशन करून ठेवायला पाहिजे. एका ठिकाणी अशी थप्पी न मारता जरी फायर झालं तरी ते एकाला दुसऱ्या लागू नये यासाठी थोडंसं डिवाईड मध्ये अंतर करून जर त्यांनी ठेवलं असतं. आता तुम्ही पाहिलं असते कड्याला एक फायर झालं होतं परंतु कड्याला एक पाईप वेटाळा जवळच आहे परंतु त्याला फायर झालं नाही आहे, थोडंसं लांब डिस्टन्सवर होतं. असं एकमेकाला थप्पी मारण्यामुळे काय होतं की ते एकदा आग लागली की कंटिन्यू लागत जाते त्याच्यामध्ये. तर ते थोडंसं डिवाईड करून असं जर केलं कारण एरिया भरपूर मोठी आहे जर ठेवला असता तर ह्याचा होणारा संभाव्य धोका हा कमी होऊ शकतो त्याच्यामध्ये. हा आता जे संबंधित आहेत त्यांना आम्ही त्यांना हे सूचित करू किंवा भविष्यामध्ये आता उन्हाळा दिवस आहे पुढे देखील अशी घटना नाकारता येत नाही त्यामुळं त्याची डिवाईड करून तुम्ही असं थोडंसं थप्पी लावा म्हणून आम्ही त्यांना सांगणार आहे त्याच्यामध्ये.